खरं तर जगाला युद्ध नको आहे बुद्ध पाहिजे रशिया आणि युक्रेनमध्ये आज जवळपास एकशे एक दिवस झाले युद्ध सुरू आहे आणि हे कुठंतरी थांबायला पाहिजे आणि हे थांबवण्यासाठी ज्ञान पाहिजे आणि ज्ञान फक्त अभ्यासातून मिळतंय चला तर मुलांनो जगामध्ये बुद्ध शांतता पसरवण्यासाठीच अभ्यास करूया प्रश्नपत्रिका तीनमधील बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न क्रमांक सव्वीस ते पस्तीसपर्यंत प्रश्न, पस्तीस प्रश्न पाहूया पहिल्या पदाचा व दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे तो लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य पद निवडा नंबर एक सोलापूर चादर आता सोलापूरला चादर प्रसिद्ध आहे तर मग येवल्याला काय प्रसिद्ध आहे केळीका आंबा शाल नाहीतर येवल्याला प्रसिद्ध आहे साडी म्हणून सव्वीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन दुसरं पेढा एकवचन पेढे आणि एकवचन खेडे खेडेगाव हे एकवचन आणि अनेकवचन एक काय खेडा नाही खोडी नाही खेडी अनेक खेडी म्हणून सत्तावीसचं उत्तर पर्याय नंबर तीन पुढचं पहा अठ्ठावी या प्रश्नाचं उत्तर बघा बरं तुम्हाला सांगता येईल का पहा एकोणतीसावा प्रश्न चौतीस जसे बासष्ट आणि शेहेचाळीस जसे काही येईल फार सोपं आहे हे बघा अंकांची बेरीज किती येईल चार आणि तीन सात सहा आणि दोन आठ बेरीज नाही गुणाकार चारित्रिकूम बारा साई दोन्ही बारा इकडं सायन चौक चोवीस मग कोणाचा गुणाकार चोवीस आहे सात दोन्ही चौदा चार दोन्ही आठ आठ त्रिक चोवीस म्हणून एकोणतीसचं उत्तर पर्याय नंबर तीन पहा तिसावा प्रश्न प्रश्न आकृती दिली आहे असा स्टार आहे इकडे अशी डिझाईन आली मग आता असा असल्यावर असं काय येईल पहा बरं काय असेल सारखं आता इथं बाहेर आलेल्या रेषा रे एक दोन तीन चार पाच रेषा आहेत आणि इथं एक दोन तीन चार पाच बाजू आहेत मग आता इथंसुद्धा एक दोन तीन चार रेषा बाहेर आल्यात मग पाच चार रेषा बाहेर म्हणजे इथं चार बाजू पर्याय तीन येणार नाही पर्याय एक येणार नाही पर्याय दोन आणि पर्याय चारला चार बाजू आहेत पण इथं न रंगवलेला वर्तुळी तर रंगवलेला मग इथं न रंगवलेला आला हे येणार नाही तर पर्याय चार येईल म्हणून तिसाव्याचं उत्तर पर्याय नंबर चार पहा बरं एकतीस ते बत्तीससाठी सूचना प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा प्रश्नाकृती अशी आहे मग आता तंतोतंत जुळणारी पर्याय तीन तर येणारच नाही पर्याय दोन पण येणार नाही कारण कठडे इथल्ले इथल्ले वेगळे आहेत आता राहिले पर्याय एक आणि पर्याय चार आता आपल्याला वाटल बघितल्या बघितल्या हे सारखं दिसतंय का नाही इथं एक दोन तीन आहेत आणि इथं एक दोन तीन चार आहेत म्हणून पर्याय एक पण येणार नाही मग तीन येणार नाहीत तर पर्याय नंबर काय येईल निश्चितच चार येईल म्हणून एकतीसचं उत्तर पर्याय नंबर चार पहा बत्तीस हवा अशी आकृती दिली आहे तर आता हे डोळे तिकडं पाहिलेले आहेत मग कोण इथं तोंड असे इथं तोंड त्रिकोणे पर्याय एक येणार नाही त्यानंतर हे डोळे इकडं बघायलेत हे तिकडे पर्याय दोन येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं हे नाकाचं तोंड इकडे आणि हे तिले तिकडं म्हणून पर्याय चार येणार नाही ना येईल काय पर्याय नंबर तीन पहा तेहतीस ते पस्तीस साठी सूचना प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद ओळखा तेहतीसावा प्रश्न तीनशे पाच पाचशे अकरा सातशे सतरा छेद तेवीस प्रश्नचिन्ह आता हे पर्याय दिलेत मग अशा वेळेला काय करायचं पहिलं नीट समजून घ्या कसं आलेलं आहे काय दिलेलं आहे ह्याच्यामध्ये वर्ग घन पाढे मूळ संख्या वाटायलात की रे इथं तीन आहे तीनच्या नंतर पाच बरोबर आहे पाचच्या नंतर सात सातच्या नंतर अकरा मग अकराच्या नंतर काय येईल तेरा मग इथं कुठं आहे पर्याय दोन आणि तीनमध्ये तेरा आहे पर्याय एक आणि चार तर येणारच नाही खाली बघा पाच पाचच्या नंतर सात आहे पण दिलं अकरा अकराच्या नंतर तेरा आहे पण इथं दिलं सतरा म्हणजे एकाआ्यायला आहे पाचच्या नंतर अकरा अकराच्या नंतर तेरा सोडलं सतरा सतरानंतर एक सोडला एकोणीस आणि नंतर आलं तेवीस आता तेवीस नंतर एकोणतीस सोडा एकतीस म्हणून तेहतीस चौत्तर पर्याय नंबर दोन पहा चौतीसावा प्रश्न काय दिलाय दोन अकरा त्रेचाळीस एकशे तीस दोनशे एकोणसाठ मग काय असेल कडे दोनमध्ये किती मिसळलं तर अकरा आले कोण चे हा आठ नऊ मिसळलं तर अकरामध्ये नऊ मिसळलं तर त्रेचाळीस नाही त्रेचाळीस सगळं वाढतच गेले मग कसं असेल कडे ह्याला दोन लाखितीनं गुणलं ला पाचनं पाच, पाच दोन्ही दहा म्हणजे पाचपटीमध्ये एक मिसळलं मग अकरा पन पाच पंचावन्न पण अकरा चोक चौरेचाळ हां म्हणजे इथं पाचपट केलं आधिक के एक इथं चौपट केलं आणि चौपटीतून वजा एक केला अकरा चोक चौरेचाळ चा। त्याच्यातून एक वजा केलं इथं अधिक एक केलं इथं वजा एक केलं आता इथं पाचपट होती इथं चारपट होती आता तिप्पट त्रेचाळीसची तिप्पट किती येते त्रेचाळीसची तिप्पट तर एकशे एकशे, एकशे एकोणतीस आणि त्याच्यातून इथं एकशे एकोणतीसमध्ये अधिक एक केलं म्हणजे इथं अधिक एक, एक, एक पुन्हा वजा एक पुन्हा अधिक एक आता एकशे तीसची किती करायची दुप्पट एकशे तीसची दुप्पट दोनशे साठ आणि त्याच्यातून वजा एक केलं दोनशे एकोणसाठ आता दोनशे एकोणसाठची किती बघायची आपल्याला तर दोनशे एकोणसाठची एकपटच पाहायची दोनशे एकोणसाठची एकपट दोनशे एकोणसाठच आणि त्याच्यामध्ये किती मिसळायचे तर आपल्याला इथं वजा एक होतं अधिक एक केलं ते आलं दोनशे साठ म्हणून चौतीसचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन पहा आता शेवटचा प्रश्न चार पाच आठ दहा बारा पंधरा सोळा वीस प्रश्नचिन्ह मग काय गडे चार नंतर पाच आलं पाच नंतर आठ आलं आठ नंतर दहा दहा म्हणजे पाच दोन्ही दहा बारा पंधरा पाच त्रिक पंधरा पाच चोकवीस पाचचा पाडा किती पाच एक पाच पाच दहा पाच त्रिक पंधरा पाच चोकवीस पुढे आन चारिक चार चार दोन आठ चार त्रिकोण बारा चारी चोक सोळा चार पंचवीस म्हणजे पर्याय नंबर किती येईल चार एक आठ एक पाडा आहे इकडं चारचा पाडा आहे तिकडं पाचचा पाडा आहे म्हणून पस्तीसचं उत्तर पर्याय नंबर चार अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो दहा प्रश्न आपले अवघे सात ते आठ मिनटाच्या आतच झालेले आहेत आणि नक्की तुम्हाला समजले असतील पाहूया पुढचे दहा प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद